मग ते पण ते इतके जवळून पाहत होतो की ते जवळचं तर होतं पण त्याला दुरून बघता येईल का? तर आज हो, आज दुरून बघता येते त्याच्याकडे. त्यावेळेला असं कळतच नव्हतं की काय, कारण खरं सांगू तर ते इतकं आतमध्ये त्याच्या उतरलो होतो की म्हणजे इतक्या आत होतो नदीच्या की काठ दिसत नव्हता. आज काठावरनं दुरून पाहतोय नदीत बुडालेला माणूस तर असं वाटतं की अरे वा बर. एकतर कुठलीही भूमिका करत असताना त्या भूमिकेला न्याय देण्यासाठी लेखक आणि दिग्दर्शक काय म्हणतात, त्यांचा दृष्टिकोन काय ते समजून घेणं गरजेचं असतं आणि तो दृष्टिकोन बघून आपल्या त्यावर हुकूम बदल करून त्या भूमिकेच्या जास्तीत जास्त जवळ पोचण्याचा प्रयत्न आपला असतो, म्हणजे माझा तरी असतो. तर यावेळेला काय झालं, आपल्याच आतून एखादी गोष्ट, एक भावना निर्माण झाली, त्या भावनेला निखिल महाजनने कथा दिली, मग पटकथा आणि संवाद, पटकथा प्राजक्ता देशमुख आणि निखिलने मिळून केलं, मग संवाद प्राजक्ताने केले आणि मग ते पण ते इतके जवळून पाहत होतो की ते जवळचं तर होतं पण त्याला दुरून बघता येईल का? तर आज हो, आज दुरून बघता येते त्याच्याकडे. त्यावेळेला असं कळतच नव्हतं की काय, कारण खरं सांगू तर ते इतकं आतमध्ये त्याच्या उतरलो होतो की म्हणजे इतक्या आत होतो नदीच्या की काठ दिसत नव्हता. आज काठावरनं दुरून पाहतोय नदीत बुडालेला माणूस तर असं वाटतं की अरे वा बर. पण ती वेळ असते, ती माणसं असतात, ती तुमच्यासोबत असतात, त्यामुळे ते घडतं. तुम्ही एकटे नसता, एकट्या दुकट्याचं काम नाही, नाही का? त्यामुळे माणसांचं श्रेय आहे सोबत असलेल्या. गोदावरी कशी अनुभवली ते चित्रपटातच बघ, म्हणजे मी त्याच्याविषयी काय जास्त बोलू. गोदावरीचे असं उतरत पात्रात कुठेतरी भलतीकडे निघून जाईन मी, इतकं मोठं पात्र आहे त्याचं. एवढ्याशा गाईच्या तोंडातनं ती गोदावरी येते आणि ती पुढे एवढं अजस्त्र रूप कसं धारण करते, अचंबित करणारा, आश्चर्यचकित करणारा सगळा प्रकार आहे. आपला निसर्ग हा फार जबरदस्त आहे. फक्त त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करायला मिळते आणि ती बुद्धी आली आहे की कृतज्ञ असलं पाहिजे निसर्गाविषयी. ही बुद्धी मला ईश्वराने दिली, मला माझ्या आसपासच्या जगण्याने दिली, हे माझं भाग्य. आनंद होतो आहे का, कारण आपण कितीही बाहेर फिरलो काही गेलं, ते शैलेंद्रजींची ओळ आहे ना, खूप ए लाख लुभाए महल पराए, अपना घर फिर अपना घर आहे, आप लौट चले. ते कितीही परदेशात फिरा, कुठेही काही करा, शेवटी आपलं घर आपलं घर असतं. मी महाराष्ट्रात जन्माला आलो, मी महाराष्ट्रात वाढलो रुजलो, मी आज जो काही उभा आहे ह्या महाराष्ट्रातल्या मातीतलंच धान्य खाऊन, नाही का? माझी जी काही बुद्धी आहे इथल्या साहित्यकारांनी, इथल्या नेत्यांनी, इथल्या व्याख्यात्यांनी, इथल्या निरूपणकारांनी त्या त्या बुद्धीत भर पाडली आहे. इथले ग्रंथ, इथले संत, इथले पंथ, इथली माती हा महाराष्ट्र, तर मी त्यांचा आहे, म्हणजे मी माझा महाराष्ट्राचा आहे ना मी, तर मग हा चित्रपट महाराष्ट्राचा आहे. आता तो त्यांच्या पुढे येतो आहे, आता त्यांना आवडेल नाही आवडणार ती त्यांची मर्जी आणि त्यांची इच्छा, पण शेवटी ते त्यांचं आहे. आपण जिथे जन्माला येतो तिथलेच असतो ना, तर त्यामुळे तो आनंद आहे. किती अमेरिकेत आणि तिथे काय ते काय ते ऑस्करच्या स्पर्धेत होता 14 चित्रपटामध्ये, ठीक आहे, म्हणजे ते आनंदच आहे, पण आपल्या माणसांनी बघून त्यांना आनंद वाटलं की मजा आहे. ते गाणं आधी खरं तर सुचलं होतं, सिनेमा नंतर झाला, वन लाईन कथासूत्र निखिलने ऐकवलं आणि मग ते गाणं झालं आणि मग चित्रपट पुढे एक एक पात्र आहे. त्या गाण्याचं संपूर्ण श्रेय हे AV प्रफुल्लचंद्र या आमच्या अद्वितीय संगीत दिग्दर्शकाचं आणि त्यानंतर राहुल देशपांडे या आणखी एका मित्राचं ज्यांनी ते गायलं आहे. बाकी माझे शब्द आहेत ते ठीक आहे.